Welcome you all in the Science Forum Coaching Academy online lecture series. Today we are going to start part number 3, which includes the discussion of Kirchhoff's voltage law, or it is also known as Kirchhoff's loop theorem. यालाच आपण Kirchhoff's second law असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आपण पार्ट नंबर 2 मध्ये Kirchhoff's current law बघितलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी Kirchhoff's current law बघितलेला नसेल त्यांनी प्लीज पहिले Kirchhoff's current law बघा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी बघितलं असेल त्या सर्वांना माहितच असेल की किर्चॉफ्स करंट लॉ काय आहे. किर्चॉफ्स करंट लॉ काय आहे? इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. आपण कसं म्हणतो, अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ऍट अ जंक्शन इज इक्वल टू झिरो. आणि आपण समिशन ऑफ आय इज इक्वल टू झिरो घेतलेला आहे, आणि आपल्याला माहिती किर्चॉफ्स करंट लॉ इज इन अकॉर्डन्स विथ द कन्झर्वेशन ऑफ चार्ज. या पार्ट मध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बघणार आहोत. पहिल्या स्टार्टला कदाचित 2 मिनिट तुमच्या लक्षात येणार नाही, परंतु नंतर न्यूमेरिकल मात्र तुम्ही एकदम फास्ट सॉल्व करणार. ठीक आहे, ओके. नाउ आता तुम्ही लक्षात ठेवायचं, हा आहे रेजिस्टन्स आर आणि करंटची डायरेक्शन आहे ही, हे आहे कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन. ओके, आता समजा आपण एखादा लूप ट्रेस केला. लूप ट्रेस केल्यानंतर जर आपल्या लूपची डायरेक्शन ही आली, सेम डायरेक्शन असेल, तर व्होल्टेज ड्रॉप निगेटिव्ह घ्यायचं, किंवा तुम्ही इथे काय म्हणणार, मायनस आय आर. लक्षात ठेवा आता एक थोडा वेळ, ही आहे तुमची करंटची डायरेक्शन, आणि जर लूपची डायरेक्शन करंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट असेल तर तुम्ही काय करायचं, तो जो काय व्होल्टेज ड्रॉप आहे प्लस घ्यायचा आय आर. पी इज इक्वल टू आय आर, हे समजलं सर्वांना? ठीक आहे, हे सध्या लक्षात ठेवा. करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम असेल, मायनस आय आर. करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन अपोजिट असेल, प्लस आय आर. एखादं एक्झाम्पल बघूया. लेट अस कन्सिडर देर इज अ रेजिस्टन्स, देर इज रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड अक्रॉस दी बॅटरी. ही आहे बॅटरी, ओके, आणि ईएमएफ समजा ई आहे असं म्हणूया, से इट इज अ प्लस, से इट इज मायनस. आणि ही आहे कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट. करंट आता असं येणार आहे ना आय. ठीक आहे, आणि हा करंट इथून असा पास होईल, ओके, आणि परत पहिल्या जागेवर येईल. हे सर्किट तुम्हाला कळलं का? आणि समजा रेजिस्टन्स समजा आर आहे आणि आय हा करंट आहे, लक्षात ठेवायचं. आता लूप कसा ट्रेस करायचा? लूप तुम्ही कसाही ट्रेस करू शकता, फक्त साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समजा लूप मी या डायरेक्शनला ट्रेस केला, लूपची डायरेक्शन, क्लॉकवाइज डायरेक्शन लूप ट्रेस केला, तुम्ही अँटी क्लॉकवाइज पण करू शकता. ठीक आहे, आता काय केलं, हे सर्किट पहिले ड्रॉ करून घ्यायचं. क्लोज लूपच असायला पाहिजे, तरच आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकतो. ओके, आपण लूप ट्रेस केला, समजा मी क्लॉकवाइज केला, तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर काय करायचं, आपल्याला ईएमएफ बघायचं, बॅटरीचा ईएमएफ आणि रेजिस्टन्स आर. ईएमएफ आणि रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहे. आता कसं करणार, समजा तुमचा जो करंट आहे हा करंट या डायरेक्शन आपलं होतोय. ठीक आहे ना, ओके. मग लूप ट्रेस करत असताना, जर लूप ट्रेस करताना ईएमएफच्या जागेवरती समजा तुमचा लूपची डायरेक्शन ही आहे, ओके, कुठून कुठे चाललाय, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडून, म्हणजे 2 नंबरच्या प्लेटवरती जो काही तुमचा चार्ज असेल तो तुम्ही घ्यायचा. इथे काय येणार तुमचा, मायनस ई. पहिल्या केसमध्ये काय येणार तुमचं, मायनस ई, समजलं? परंतु जर तुमची लूपची डायरेक्शन ही असेल तर या ठिकाणी पहिली प्लेट निगेटिव्ह आहे, दुसरी पॉझिटिव्ह आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, प्लस ई घ्यावं लागेल. समजणार ना? आता हेच तुम्हाला फक्त युज करायचंय आणि बघायचंय. करंट डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन जर सेम असेल रेजिस्टन्सचा तर मायनस आय आर. करंट डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन जर एकमेकांच्या अपोजिट असेल तर प्लस आय आर. लूपची डायरेक्शन चेक करायची आणि 2 नंबरच्या प्लेटचा चार्ज घ्यायचा, मायनस ई. इथं लूपची डायरेक्शन चेक करायची आणि 2 नंबरच्या प्लेटचा कशावरती जंप होते ते बघायचं. ठीक आहे, आता हिंदा आपण या सर्किटसाठी काय इक्वेशन घेणार, ओके, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ते बघा, इथे मी लूप असा ट्रेस केलाय, मग लूप असा ट्रेस केलाय म्हटल्यानंतर हा 2 नंबरची प्लेट कोणती आली, प्लस, सो प्लस ई. परत पुढे या, इथं लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, मायनस आय आर. ओके, परत पुढे या, पुढे काहीच नाहीये, इज इक्वल टू झिरो. कळलं सर्वांना पहिली क्वेश्चन कसं लिहिले, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. ठीक आहे, आता
हे झालं फर्स्ट. आता सेकंड बघा, सेकंड मध्ये तुम्हाला सर्वांना समजलं पाहिजे. आपल्याला माहिती की इथं ही जी काही बॅटरी आहे, बॅटरी मध्ये असणारा जे काही इलेक्ट्रोलाइट आहे, आतमध्ये जे सोल्युशन असतं, त्या सोल्युशनला स्वतःचा रेजिस्टन्स असतो आणि आपण त्याला काय म्हणतो, इंटरनल रेजिस्टन्स. जर आपल्या क्वेश्चन मध्ये इंटरनल रेजिस्टन्स दिला तर आपण तो कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा, जर दिला नाही तर कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा नाही. ठीक आहे, समजा हे एक सर्किट आहे, समजा हे रेजिस्टन्स आहे तुमचा आर, समजा या ठिकाणी हा आहे रेजिस्टन्स तुमचा आर, आर वन म्हणूया, इथं आहे तुमचा रेजिस्टन्स आर टू, ओके, आणि इथं बॅटरी आहे प्लस मायनस समजा. ठीक आहे, ईएमएफ आहे ही बॅटरीचा, बॅटरीचा जो काय तुमचा इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया स्मॉल आर. इंटरनल रेजिस्टन्स आपण जनरली स्मॉल आर ने दाखवत असतो. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे कळलं का, त्या बॅटरीचा रेजिस्टन्स, बॅटरीमध्ये असणारे जे काही तुमचे इलेक्ट्रोलाइट असणार आहे त्याचा रेजिस्टन्स. ही तर व्यवस्थित बघा. आता तुम्ही काय म्हणता की सर मग अशी आपण असा क्लॉकवाईज लूप ट्रेस केला होता, आता आपण अँटी क्लॉकवाईज करू, काय फरक नाही पडत. ठीक आहे, समजा मी लूप ट्रेस केला अँटी क्लॉक डायरेक्शन, काही फरक नसतो पडत. ठीक आहे ना, ओके. या ठिकाणी आपण लूप तर ट्रेस केला, करंट डायरेक्शन देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला करंट माहिती पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे फ्लो होत असतो. मग आपण समजा पॉझिटिव्ह कडून करंट घेतला आय, आणि हा सेम करंट इथून असा फ्लो होणार आहे. मी तर तुम्हाला सांगतो की रेजिस्टन्सच्या जागेवरती पण तुम्ही कन्व्हेन्शनल करंटचे डायरेक्शन घेऊ लिहित जा. ओके, मी तर म्हणतो की कन्व्हेन्शनल करंटचे डायरेक्शन रेजिस्टन्सच्या जागेवरती मार्क करून घ्यायचा, म्हणजे आपला न्यूमेरिकल चुकणार नाही. ठीक आहे, ओके. आणि आता हे तुम्हाला समजलं, यानंतर बघा आता कसं आपण ट्रेस करायलो या डायरेक्शन. ज्या ज्या ठिकाणी कंपोनंट असतील त्या त्या ठिकाणी असं मार्क करून घ्या आपल्या सेफ्टीसाठी, कारण आपल्याला पुढे चुकायचं नाहीये. ठीक आहे ना, ओके. आता इथे बघा, मी तो आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. मी लूपच्या डायरेक्शनने न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, तुम्ही कसंही सॉल्व्ह करू शकता असं काही नाहीये. ठीक आहे ना, ओके. समजा मी लूपच्या डायरेक्शनने न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, पहिला कंपोनंट पॅटर्नचा कसं लिहू आपण, दोन नंबरची कोणती निगेटिव्ह, लूपची डायरेक्शन कोणती आहे अँटी क्लॉकवाईज, दोन नंबर तुमचा निगेटिव्ह आहे म्हणजे मी काय असं लिहिणार मायनस ई, परत दोन नंबरचा कंपोनंट इंटरनल रेजिस्टन्स आर, लूपची डायरेक्शन आणि येणारा जो करंट आहे हे एकमेकांच्या अपोजिट आहे. बघा अपोजिट, अपोजिट करंट असेल की आपण काय करतो प्लस आय स्मॉल आर. यापुढे इथं आहे कोणतं काही नाही, इथं आहे कंपोनंट यस, इथं आर वन आहे, इथं लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे बघा, आणि म्हणून इथे काय करणार प्लस आय आर वन. यापुढे परत लूपच्या डायरेक्शननी इथे हे लूपची डायरेक्शन आणि त्या ठिकाणी करंट कसा आहे एकमेकांच्या अपोजिट प्लस आय आर टू इज इक्वल टू झिरो. तर अशा प्रकारे हा न्यूमेरिकल समजा तुम्हाला सुटला. ठीक आहे, ओके. आता आपण तीन नंबरचा न्यूमेरिकल ट्राय करूया. ठीक आहे, ओके. तर यानंतर आपण तीन नंबरचा न्यूमेरिकल सॉल्व करूया आणि न्यूमेरिकल एकदम सोपा आहे. पहिला स्टार्ट आपल्याला ज्या इसेन्शियल गोष्टी आहेत त्या मार्क करून घ्यायच्या, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता इसेन्शियल गोष्टी कोणत्या बघा. समजा बॅटरी वन आहे ईएमएफ वन, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, या पुढं ओके हा जंक्शन आहे, या जंक्शनला हा जो इनकमिंग करंट आहे हा स्प्लिट झाला आय टू आणि आय थ्री मध्ये. ओके, मग आता परत कुणाल तर समजा इथं प्लस आहे इथं मायनस आहे आणि ठीक आहे, हे सर्किट आपण प्रॉपरली आता साईन वगैरे देऊन टाकले ईएमएफचे. दोन नंबरला लूप ट्रेस करायचा, लूप तुम्ही कसाही ट्रेस करू शकता. ठीक आहे, तुम्ही क्लॉकवाईज करा अँटी क्लॉकवाईज करा काही फरक नाही पडत, फक्त लक्षात ठेवायचं सेम डायरेक्शन म्हणजे करंट आणि लूपची रेजिस्टन्सला निगेटिव्ह आय आर, अपोजिट डायरेक्शन पॉझिटिव्ह आय आर, आणि प्लेटसाठी किंवा बॅटरीसाठी सेकंड प्लेटची जी काही साईन कन्व्हेन्शन असेल ते साईन कन्व्हेन्शन घ्यायचं प्लेटच्या ईएमएफला. हे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी अत्यंत महत्वाचं. ठीक आहे, हे करा. आता या सर्किट मध्ये कसाही लूप ट्रेस करा. आता समजा मी लूप असा ट्रेस केला, हे बघा, फक्त एक लक्षात घ्यायचं की लूप मध्ये सगळे कंपोनंट आले पाहिजे, हा लूप मी ट्रेस केला. ठीक आहे, आता लूप ट्रेस केल्यानंतर दोन नंबरला तुम्ही लूपच्या डायरेक्शनने न्यूमेरिकल सॉल्व्ह करत चाला किंवा लूपच्या डायरेक्शन तुम्ही एक्सप्रेशन लिहित चाला, मग कसं लिहिणार तुम्ही एक्सप्रेशन. हे बघा, हे लूपची डायरेक्शन,
कोणत्या डायरेक्शनने येईल उंची? दॅट इज द डिपेंड क्लॉकवाइज, येस ऑर नो? ठीक आहे. आता हा पहिला पॉइंट आहे, इथं बघा लूपची डायरेक्शन अशी आहे की नाही. म्हणजे मला इक्वेशन वन काय लिहायला लागेल, फॉर लूप ए बी ई एफ ए या लूप साठी. ओके, लूप फॉर लूप ए बी ई एफ ए, लूप ए बी ई एफ ए साठी काय अकॉर्डिंग टू किरचॉफ्स व्होल्टेज लॉ कसं लिहिणार बघा. इथे लूपची डायरेक्शन आहे तर कोण आहे, प्लस ई, प्लस ई. ओके, यापुढं इतर रेषेचा करंटची डायरेक्शन ही आहे, लूपची डायरेक्शन ही आहे, दोघांची डायरेक्शन सेम झाली आणि दोघांची डायरेक्शन सेम असेल. एक नंबर लावा इकडं, मायनस आय आर वन. ठीक आहे, हा करंट आहे आय वन, हिअर इट इज आय वन. ठीक आहे, या परत पुढं या जंक्शनच्या खाली आला, इथं आय आर फाईव्ह आय थ्री. आता करंटची डायरेक्शन अशी आहे, लूपची डायरेक्शन पण करंटच्या डायरेक्शन झाली. ठीक आहे, म्हणजे मायनस आय थ्री आर फाईव्ह. ठीक आहे, या परत पुढं इथं करंट डायरेक्शन कोणती आहे चेक करा. करंट डायरेक्शन आता हा पण करंट येणार आहे, हा पण करंट येणार आहे आणि इकडे करंट पण येणार आहे. हा म्हणजे परत रिटर्न येणार आहे करंट आय वन. ठीक आहे, म्हणजे करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन या दोन्ही डायरेक्शन कशा आहेत सेम. म्हणजे काय लिहिलं होतं मी आर थ्री साठी, मायनस आय वन आर थ्री विच इज इक्वल टू झिरो. कळलं का सर्वांना? म्हणजेच आपण या ठिकाणी ई वन कसं येणार, आपण ई वन इज इक्वल टू आय वन आर वन प्लस आय थ्री आर फाईव्ह प्लस आय वन आर थ्री. हे समज सर्वांना, ई वन इज इक्वल टू ई वन इज इक्वल टू जी, तुमची व्हॅल्यू तुमच्या लक्षात आली आहे. से दिस इज इक्वेशन नंबर वन. न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपल्याला इक्वेशन लागेल. ठीक आहे, नाव फॉर लूप, नाव फॉर लूप बी सी डी ई बी, फॉर लूप बी सी डी ई आणि बी ई बी अप्लाय केव्हीएल. केव्हीएल अप्लाय करा आणि कसं होईल सांगा एक्सप्रेशन. आता लूप कसा पण ट्रेस करू शकता. समजा मी इथे कसं मग अशी क्लॉकवाइज केला होता, आता आपण अँटी क्लॉकवाइज ट्राय करायचा, कसा पण करायला ट्राय, नो प्रॉब्लेम. आता अँटी क्लॉकवाइज करतो ट्राय, नो इश्यू. ओके, प्रत्येक कंपोनंटला लूपला मार्क करायचे. ओके, ई वन आहे कंपोनंट, लूपला मार्क करा. लूप कसा ट्रेस करा, लूप मार्क करायचा म्हणजे ज्या डायरेक्शन ट्रेस केलाय तोच रेजिस्टन्स करायचा मार्क, तो पण कंपोनंट आहे. इथेशन करायचा मार्क कंपोनंट आहे, रेजिस्टन्स करायचा मार्क. ओके, लूपचं मार्किंग झालं. दोन नंबर आता करंटचं मार्किंग करायचं. आता बघा करंटचं मार्किंग इथं आहे ऑलरेडी, इथं पण करंटचं मार्किंग आहे, पण हे काय नाही समजा. इथं पण करंटचं मार्किंग आहे, नो इश्यू. आणि इथं करंटचं मार्किंग समजा हा इथून आय टू आलाय, इथं असणार तुमचं आय टू. ठीक आहे, हे मार्क करू इथं. आता सॉल्व्ह करायला कसं सॉल्व्ह करणार बघा. इथं हा जो काही तुमचा ई एम एफ आहे ई टू, यासाठी आपण कसं लिहिणार, प्लस ई टू कसं लिहिणार, प्लस ई टू. बघा दोन नंबरची प्लेट तुमची आहे. ठीक आहे ना. ओके, या ठिकाणी आपण लूपची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन एकमेकांच्या कशी आहे अपोजिट, मायनस ओ सॉरी लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट जर असेल तर आपण प्लस आय आय टू, राईट. प्लस इथे किती करंट आहे, आय टू. रेशन्स किती आहे, आर टू. इथे या लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोघांची सेम आहे म्हणून मायनस आय थ्री आर फाईव्ह. ठीक आहे, इथं पुढे लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणजे आपल्याला प्लस घ्यावं लागेल, दॅट इज आय टू आर फोर विच इज इक्वल टू झिरो. समजलं ना? तर अशा प्रकारे आपण हे दोन नंबर एक्सप्रेशन पण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, पेपर मध्ये आपल्याला विचारू शकतात. पेपर असा आपण एक्सप्रेशन लिहायला नाही विचारणार, एखादं सर्किट देतील आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करा म्हणते. ठीक आहे, ओके. तर आता या ठिकाणी आपल्याला हे पण कळलं की बी हा पॉइंट जो आहे, इट इज अ पॉइंट ऍट विच करंट स्प्लिट्स. इनकमिंग करंट आहे आय वन,
आउटगोइंग करंट आहे आय टू आय आय थ्री म्हणजे आपण इथं एक्सप्रेशन कसं लिहू शकतो अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ की इनकमिंग करंट आय वन इज इक्वल टू आउटगोइंग करंट आय टू प्लस आय थ्री हे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी लागेल आय वन इज इक्वल टू आय टू प्लस आय थ्री जर आपण अजून एखादी एक्सप्रेशन बघूया समजा एखादं सर्किट आहे से फोर आता या सर्किट मध्ये बघा इथे मी तुम्हाला एक ईएमएफ देतो ओके तर आता या एक्सप्रेशन फोर मध्ये बघायचं पहिले मार्क करून घ्यायचं ईएमएफचे पॉइंट प्लस मायनस दोन नंबर करंट बघा इथं आपण असं मानूया की ई वन इज ग्रेटर ई वन इज ग्रेटर जर असं तर करंट कसा फ्लो होईल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडून ई वन इज ग्रेटर दॅन ई टू ठीक आहे ओके म्हणजे हा तुमचा झाला करंट आय करंट सेम इथून फ्लो होणार आहे ठीक आहे लक्षात हे आपण सर्किट मार्क करून घ्यायचं सर्किट मध्ये मार्क केल्यानंतर लूप ट्रेस करायचा लूप तुम्ही कसाही ट्रेस करू शकता ठीक आहे आता मगाशी आपण एक अँटी क्लॉकवाइज केला होता क्लॉकवाइज केला होता आता तुम्ही कसाही लूप तुम्ही ट्रेस करा समजा मी लूप असा ट्रेस केला ओके मी तुम्हाला सांगितले प्रत्येक कंपोनंटच्या जागेवरती लूपला परत एकदा ट्रेस करायचं इथं ईएमएफ आहे की नाही हा कंपोनंट एकदा ट्रेस करा मार्क करा आर टू च्या जागेवरती परत एकदा मार्क करा आर टू च्या जागेवरती परत एकदा मार्क करा ई टू च्या जागेवरती परत एकदा मार्क करा आणि आर वनच्या जागेवरती परत एकदा मार्क करा आपल्याला समजण्यासाठी ठीक आहे हे झालं करंट डायरेक्शन रेजिस्टन्सच्या प्रत्येक जागेवरती मार्क करून ठेवा करंट डायरेक्शन मार्क केली इथं पण मार्क केलेली आहे मार्क केलेलं आहे आर वन जागेवर मार्क केलेलं आहे ओके आता आपण इथे एक्सप्रेशन लिहायचं कसं तुला एक्सप्रेशन बघा तुम्ही पहिले या ठिकाणी तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करा ट्राय करा आणि नंतर बरोबर येतंय का नाही ते चेक करा ठीक आहे इथं इथं मला कसं होईल या ठिकाणी बघितलं तर आपण हे लक्षात येईल की लूपची डायरेक्शन दोन नंबरची कोणती प्लेट आहे पॉझिटिव्ह सो प्लस ई वन दोन नंबरचा कंपोनंट आर थ्री आर थ्री ला करंट आणि लूपची डायरेक्शन सेम आहे म्हणून मायनस आय आर थ्री हे आपलं आर टू च्या जागेवरती लूपचे डायरेक्शन आणि करंटचे डायरेक्शन एक सेमच आहे असं म्हणूया मायनस आय आर टू परत दोन नंबरची प्लेट कोणती आहे पॉझिटिव्ह प्लस ई टू यापुढे करंटचे डायरेक्शन आणि लूपचे डायरेक्शन सेम आहे म्हणून मायनस आय आर वन इज इक्वल टू झिरो इथं आपण असं एक प्रश्न लिहू शकतो समजणार ना म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की ईएमएफ आणि व्होल्टेज ड्रॉप आय आणि आर यांची समिशन झिरो आहे म्हणजे कसं येणार आपण समिशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स आय आर प्लस समिशन ऑफ ईएमएफ इन द सर्किट इज इक्वल टू झिरो कळलं ओके अँड दिस इज किर्चॉफ्स सेकंड लॉ ऑर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ समजलं सर्वांना ठीक आहे तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेलच समिशन ऑफ आय आर अँड समिशन ऑफ ईएमएफ इज इक्वल टू झिरो म्हणजे आपण कसं म्हणणार द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे आय आर अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन अ क्लोज्ड लूप इज इक्वल टू झिरो कसं म्हणणार द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड ईएमएफ in the closed loop is equal to zero this is known as Kirchhoff's voltage law samajh sarvana ekdam sopa hota Kirchhoff's voltage law is in accordance with the conservation of energy okay म्हणजे जेवढं तुमचं बॅटरीचं एनर्जी आहे तेवढी एनर्जी तुमची याच्यामध्ये फ्लो होणार आहे सर्किट मध्ये ठीक आहे ओके हे तुमच्या लक्षात आलं आता आपण यानंतर काही न्यूमेरिकल्स ट्राय करूया न्यूमेरिकल्स अत्यंत सोपे असतात आता आपण यानंतर काही न्यूमेरिकल्स ट्राय करूया न्यूमेरिकल्स अत्यंत सोपे असणार आहे याच्यावरती तुम्हाला फायनल बोर्ड परीक्षेला
आणि सीईटी परीक्षेला सुद्धा न्यूमेरिकल फ्रेम होतात. ठीक आहे, तर आपण न्यूमेरिकल नंबर वन बघूया. तुम्हाला यानंतर काही न्यूमेरिकल्स घेणार आहे आपण, इथं पण न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करूया. आणि मी तुम्हाला काही असाइनमेंट क्वेश्चन्स पण देईन, त्या असाइनमेंट क्वेश्चनचे जे काही आन्सर्स आहेत हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सर चुकलं तरी काही फरक नाही पडत, फक्त तुम्ही ट्राय केला हा कसा अर्धा आहे. ठीक आहे, तसंही मी तुम्हाला उत्तर यायला सांगणारच आहे. ठीक आहे, काय आपण एक सोप्या न्यूमेरिकल ने करूया. ठीक आहे, आपल्याला या न्यूमेरिकल मध्ये फक्त याचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. ठीक आहे ना, ओके. तर या ठिकाणी ई आहे तुमची बॅटरी, ई एम एफ, रेजिस्टन्स आर आणि स्मॉल आर हा बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आहे. ओके, इंटरनल रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल आर. ठीक आहे, तर पहिल्या शब्दात मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक कंपोनंटला करंटची डायरेक्शन मार्क करून घेतली, आपण करंटची डायरेक्शन तर मार्क करून घेतलेली आहे. नेक्स्ट आपण लूप ट्रेस करायचा, कसाही लूप ट्रेस करा. आता मी लूप असा ट्रेस केला क्लॉकवाइज डायरेक्शनला, लूपला प्रत्येक कंपोनंटच्या जागेवरती मार्क करून ठेवायचं. हा एक कंपोनंट आहे, हा एक कंपोनंट आहे, हा एक कंपोनंट आहे, म्हणजे मार्क केल्यानंतर आपल्याला लक्ष देऊन जातो की आपल्याला काय सांगायचं. लूप आपण आता असा ट्रेस केला आहे, या ठिकाणी दोन नंबरची प्लेट कोणती आहे, पॉझिटिव्ह. सो आय विल राईट प्लस ई. ठीक आहे, इथं आहे व्होल्टेज ड्रॉप किती असणार आहे, आय आर, पण दोघांची डायरेक्शन सेम आहे, देअरफोर मायनस आय आर. इथल्यानंतर इथं पण दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे, मायनस आय स्मॉल आर विच इज इक्वल टू झिरो. समज सर्वांना. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ई एम एफ ई इज इक्वल टू आय आर प्लस आय आर या पर्टिक्युलर केस मध्ये, किंवा ई एम एफ ई इज इक्वल टू आय कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये आर प्लस स्मॉल आर. ठीक आहे, तर जुलै 16 ला बोर्ड परीक्षेला याच्यावरती बेस्ड एक न्यूमेरिकल विचारला होता, तो आपण आता सॉल्व करणार आहोत. हे तुम्हाला सर्वांना समजलं का, एकदम इझी आहे. ई एम एफ इज इक्वल टू आय आर प्लस स्मॉल आर, हे आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आपण किर्चॉफ व्होल्टेज ला अप्लाय करून हे एक्सप्रेशन लिहू शकतो. किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय, द समिशन ऑफ ईएमएफ अँड पोटेन्शियल डिफरन्सेस इज इक्वल टू झिरो. आणि लूप कसा पाहिजे, तुमचा क्लोज लूप पाहिजे. ठीक आहे, आता आपण दोन नंबरला हा जो न्यूमेरिकल आपल्याला पेपरला बोर्ड परीक्षेला विचारला होता तो न्यूमेरिकल बघूया. तुम्ही हा जो काही न्यूमेरिकल आहे हा न्यूमेरिकल आपल्या स्क्रीनवरती व्यवस्थित वाचून घ्या. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा, तो न्यूमेरिकल 2, 3, 4, 5 वेळेस वाचा, गिवन डेटा लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि गिवन डेटा लिहिला की लगेच तुम्हाला फॉर्म्युला कोणता वापरायचा हे लक्षात येऊन जाईल. लेट अस रीड द क्वेश्चन नंबर 2 अँड फाइंड आउट व्हॉट दे हॅव गिवन टू अस. द करंट फ्लोइंग थ्रू अँड एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 2 ओहम इज 0.5 एम्पियर. ज्यावेळेस एक्सटर्नल रेजिस्टन्स R1 इज इक्वल टू 2 ओहम होता, त्यावेळेस करंट I1 इज इक्वल टू 0.5 एम्पियर आहे असं त्यांनी आपल्याला गिव्हन डेटामध्ये दिले. दिस करंट रिड्युसेस टू 0.25 एम्पियर. आता हा करंट कमी होतोय, I2 इज इक्वल टू 0.25 एम्पियर. आता करंट कमी होतोय म्हणजे ऑब्व्हियसली रेजिस्टन्स जास्त असणार आहे. पुढचं सेंटेंस रीड करा. सो लेट अस रीड द क्वेश्चन नंबर 2 and find out what is given in the numerical. So in this numerical, read the question. The current flowing through an external resistance of 2 ohm is 0.5 ampere. ज्यावेळेस तुमचा एक्सटर्नल रेजिस्टन्स 2 ओहम आहे त्यावेळेस करंट सर्किट मधून फ्लो होणारा 0.5 ampere आहे. दोन नंबरची कंडिशन अशी दिली त्यांनी आपल्याला की दिस करंट रिड्युसेस टू 0.25 ampere फेर एक्सटर्नल रेजिस्टन्स इज 5 ओहम. हा करंट कमी होणार आहे, 0.25 एम्पियर होईल. आता करंट कमी होतो म्हणजे याचा अर्थ रेजिस्टन्स वाढणारच आहे, R2 = 5 एम्पियर. तर या कंडिशन्सला बाय युझिंग किर्चॉफ्स लॉज वी हॅव टू फाइंड आउट ईएमएफ ऑफ द सेल. हा गिव्हन डेटा कळला का सर्वांना, ओके इझी आहे गिव्हन डेटा. ठीक आहे, आता हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन नंबर 1 बघावं लागेल. ठीक आहे ना, ओके. या ठिकाणी बघा, सेल तीच आहे फक्त कंडिशन्स वेगळ्या आहेत, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स
तुमचा ईएमएफचा सेम असणार आहे दोन्ही केसेस मध्ये. ओके, नाउ वी नो ई इज इक्वल टू आय ब्रैकेट मध्ये कैपिटल आर प्लस स्मॉल आर. नाउ फॉर फर्स्ट कंडीशन पहिल्या कंडिशन साठी कसं घ्या तुम्ही, ई इज इक्वल टू आय वन ब्रैकेट मध्ये कैपिटल आर वन प्लस स्मॉल आर. ठीक आहे, ओके. नाउ पुट द वैल्यू E is equal to I1 किती आपल्याकडे बघा 0.5 एम्पियर, R1 आहे आपल्याकडे 2 ओहम प्लस स्मॉल आर. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. हे आहे इक्वेशन नंबर 1, समजलं. नाउ फॉर अ सेकंड कंडीशन E is equal to R2 plus small r. Now put the value. E is equal to I2 with 0.25. Okay. R2 5 and plus small r. Okay. So this is equation number 2. Now we have to find out EMF. Okay. EMF find out the EMF of small r kind of measures. And after this, how do we do? Dividing equation 1 by 2, divide karani baba kay theka e upon e equation 1 kiti 0.5 bracket mode 2 plus small r, here 0.25 bracket mode 5 plus small r. Theek hai, now do the calculations. E1 0.25 0.5 is equal to 2. ट्रांसफर करूया. ओके, 1 इज इक्वल टू 2 ब्रैकेट मध्ये 2 प्लस स्मॉल आर अपॉन 5 प्लस स्मॉल आर. ठीक आहे, नाउ 5 प्लस स्मॉल आर इज इक्वल टू 2 इन ब्रैकेट 2 प्लस स्मॉल आर. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. ओके, आणि कॅल्क्युलेशन करत असताना तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, बघा त्याचे कॅल्क्युलेशन. 5 प्लस आर इज इक्वल टू 4 प्लस 2 आर, बरोबर ना, 4 प्लस 2 आर. हिअर 5 मायनस 4 इज इक्वल टू 2 आर मायनस आर, देअरफोर 1 इज इक्वल टू स्मॉल आर, आणि म्हणजेच स्मॉल आर इज इक्वल टू 1 ओहम. ठीक आहे, तर हा आला आपला इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, ओके, आला इंटरनल रेजिस्टन्स. नाउ पुट आर इज इक्वल टू 1 ओहम इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा, आपण 1 मध्ये पुट करूया. ई इज इक्वल टू 0.5 2 प्लस व्हाट इज अ स्मॉल आर, हियर 1. नाउ डू द कॅल्क्युलेशन. 0.5 × 3, so answer will be equal to 1.5 volt. EMF I know. So this is your answer. E is equal to 1.5 volt. Understood? Okay. Let us try question number 3. Now read the question 3 very carefully. A voltmeter has a resistance of 100 ohm. The voltmeter has a resistance of 100 ohm. What will be its reading when it is connected across the cell of EMF 2 volt? EMF 2 volt असेल आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 20 ओहम असेल. तर हा क्वेश्चन आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी जुलै 16 ला विचारलेला आहे. ठीक आहे, जुलै 16 ला हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. व्यवस्थित क्वेश्चन रीड करा आणि त्यांनी आपल्याला व्हॉट विल बी द रीडिंग ऑफ व्होल्ट मीटर, व्होल्ट मीटर काय मोजणार आहे, व्होल्टेज मोजणार आहे, म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर मोजणार आहे. जर समजा आपण दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला सर्किट जर ड्रॉ करायचं म्हटलं तर आपण असं ड्रॉ करणार. ठीक आहे, समजा एक व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स आहे आर,
या ठिकाणी ईएमएफ असणार आहे, त्याला इंटरनल रेशियोज दिलाय, आपण इंटरनल रेशियोज नेहमी निगेटिव्ह साईडला ड्रॉ करत असतो. ठीक आहे, ओके. इथं आर इज इक्वल टू त्यांनी आपल्याला दिले 100 ओहम, स्मॉल आर इज इक्वल त्यांनी आपल्याला दिले 20 ओहम, आणि ईएमएफ ई इज इक्वल टू दिलेला आहे 2 व्होल्ट प्लस आणि मायनस. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की व्होल्ट मीटरचं रिडिंग काय असेल, इथं व्होल्टेज काढायचं आहे आणि ह्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप असणार आहे तोच व्होल्ट मीटर आपल्याला मेजर करणार आहे. ही असणार आहे तुमची करंटची डायरेक्शन प्लस करून, से इट इज आय. मग इथं जर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे म्हणजे व्ही इज इक्वल टू आय काढायचं, म्हणजे आपल्याला पहिले आय काढून घ्यावं लागेल. ठीक आहे, इथे बघा ई आहे, स्मॉल आर आहे, कॅपिटल आर आहे. नाव अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स सेकंड लॉ लूप आपण ट्रेस करून घेतला, प्रत्येक पॉइंट मार्क करून घेतले, किंवा तुम्ही सरळ सरळ ई इज इक्वल टू आय ब्रॅकेट कॅपिटल आर प्लस स्मॉल आर लिहिलं तरी चालते. इथं बघा कसं लूप, इथं आपण लूप ट्रेस केलाय, लूपची जी काही डायरेक्शन आहे ती कोणत्या प्लेटवर जाते, पॉझिटिव्ह. सो हिअर वी कॅन राईट प्लस ई, या पुढं लूपची डायरेक्शन आणि करंट डायरेक्शन सेम आहे, मायनस आय आर. लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे, मायनस आय स्मॉल आर विल बी इक्वल टू 0. ठीक आहे, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे, ना या ठिकाणी जर आपण बघितलं तर ई किती आहे 2, मायनस आय आर ची व्हॅल्यू किती आहे 100, मायनस आय आर ची व्हॅल्यू किती आहे 20 इज इक्वल टू 0. 2 मायनस इथं आय आपण कॉमन घेऊ, आय इन ब्रॅकेट 100 प्लस 20 0, 2 मायनस 120 आय विल बी इक्वल टू 0, देअरफोर 2 इज इक्वल टू 120 आय आणि म्हणून आय इज इक्वल टू काय 2 अपॉन 120 एम्पियर. ठीक आहे ना, ओके. म्हणजेच आय इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू भेटली 1/60 एम्पियर. से दिस इज इक्वेशन नंबर 1. ना व्होल्ट मीटर रीडिंग काय असणार आहे, ना व्होल्ट मीटर रीडिंग इज काय असेल, व्ही इज इक्वल टू आय आणि आर इज इक्वल टू ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस तुमचा व्होल्टेज ड्रॉप मेजर करणार आहे. सो आय ची व्हॅल्यू आहे 1/60, व्हॉट इज युअर आर, आर इज 100. ओके, कॅन्सल कॅन्सल. सो 10/6 इज इक्वल टू, नाउ डू द कॅल्क्युलेशन, 1.66 व्होल्ट. सो दिस इज व्होल्ट मीटर रीडिंग 1.66 व्होल्ट. अंडरस्टूड? तर अशा टाइपच्या आपल्याला वरी करते पेपर. यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन देतो की जो क्वेश्चन नंबर 3 वरती डिपेंडेंट असेल, तुम्ही तो क्वेश्चन स्क्रीन वरती बघायचं, या ठिकाणी तुम्ही पॉज करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि मग त्याचं तुम्ही उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन वरती व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे, ओके, बघा क्वेश्चन कसा आहे. फॉर द गिवन नेटवर्क फाइंड द करंट थ्रू 4 ओहम अँड 3 ओहम, अजून दॅट द सेल हॅव निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, तर आपल्याला 4 ओहम आणि 3 ओहम मधून जाणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. तर 4 ओहम मधून जाणारा करंट किती, I3. तर या तरीक्यामध्ये आपल्याला I3 पण फाइंड आउट करायचा आहे आणि अजून I2 पण फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, I3 आणि I2 हे दोन आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, ना व्यवस्थित सर्किट बघा. तुम्हाला लूप कसे ट्रेस करायचं हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी तुम्ही पॉज करू शकता आणि न्यूमेरिकल ट्राय करू शकता. ठीक आहे, ओके, चला आपण आता सोल्युशन बघूया.
सोल्यूशन बघा. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक कंपोनेंटला लूप ट्रेस केल्यानंतर मार्क करून ठेवायचं. आता समजा इथं बघूया, इथून येणारा करंट आहे आय वन, इथून येणारा करंट आहे आय टू. हा आय टूचा जंक्शन म्हणजे एफ जंक्शनला इनपुट करंट झाले आय वन आणि आय टू आणि आउटपुट करंट झाला आय थ्री. ठीक आहे, हे कोणी सांगितलं? अकॉर्डिंग टू जंक्शन लॉ. ठीक आहे, तर आपण ते पण बघूया. इथे काय म्हणू मी, अकॉर्डिंग टू किरचॉफ्स करंट लॉ कॉमा ऍट अ जंक्शन एफ. काय केलं आपलं जंक्शन एफ ला, ऍट अ जंक्शन एफ बघा, आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय थ्री. आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय थ्री. ओके, आता हे इक्वेशन आपण लिहिले, परत आपण पुढे यूज होईल का नाही हे माहित नाही, पण आपण लिहिले. ओके, कारण आपण आय थ्री पण काढायचंय आणि आय टू पण काढायचंय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आय वन काढणं मस्ट आहे. आता आपण एक एक लूप ट्रेस करूया. ओके, सो फॉर अ लूप नंबर वन, आता मी याला लूप नंबर वन म्हणतो आणि याला लूप नंबर टू म्हणतो. ठीक आहे, आता लूप आपण ट्रेस करून घेऊ पहिले आणि नंतर सॉल्व्ह करूया. लूप नंबर वन बघा, इथून ट्रेस करतो प्रत्येक कंपोनंटच्या जागेवरती मार्क करून घ्यायचं लूपची डायरेक्शन. लूप असा ट्रेस काही नाही, लूपची डायरेक्शन मार्क करून घ्या, लूपची डायरेक्शन मार्क करून घ्या, लूपची डायरेक्शन मार्क करून घ्या. इथं आहे पॉझिटिव्ह, इथं आहे निगेटिव्ह. करंट डायरेक्शन मार्क करून घेतली का? यस, बरोबर आहे. इथं करंट डायरेक्शन ठीक आहे. आता मार्क करून घ्या, इथं बघा इक्वेशन लिहा. फॉर लूप ए बी सी एफ ए, फॉर लूप ए बी सी एफ ए अप्लाय किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. काय अप्लाय? इथं बघा, इथं काय लिहू नंबर प्लस ई वन, प्लस ई वन. चला पुढं, करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन सेम आहे. मायनस आय टू आय टू ओके, पहिला आपण रेजिस्टन्स मार्क करून घेऊ. याला म्हणूया आर वन इज इक्वल टू, याला म्हणूया आर टू इज इक्वल टू, याला म्हणूया आर थ्री इज इक्वल टू. ठीक आहे, ओके. ओके, तर आपण पहिले, ओके, तर आपलं हे इक्वेशन आलं आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय थ्री. यानंतर आपण लूप अप्लाय करणार आहोत. ओके, तर आपलं आता इक्वेशन काय आलं, आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय थ्री. आता आपण लूप ट्रेस करणार आहोत. ठीक आहे, आता लूप आपण पहिला जो ट्रेस केला आहे या डायरेक्शन आहे. मी तुम्हाला सांगितलं लूप पहिले ट्रेस करून घ्या, ट्रेस करून घ्या प्रत्येक कंपोनंटला, लूपला डायरेक्शन द्या जी लूपची डायरेक्शन असेल ती. ठीक आहे, आता या ठिकाणी फोर ओहम दिले, थ्री ओहम दिले, फोर ओहम दिले, इथून करंट जाणार कोणता आहे आय थ्री, म्हणून याला म्हणतो आर थ्री. आपल्याला समजण्यासाठी पुढं, इथून जाणार करंट आहे आय टू, म्हणून याला मी काय म्हणतो आर टू इज इक्वल टू. इथून जाणार करंट काय आहे आय वन, म्हणून मी तुम्हाला आर वन इज इक्वल टू फोर ओहम आहे असं मानूया. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला या लूप साठी अप्लाय करायचं आहे थेरम. कोणतं थेरम वापरलं जाणार आहे? किरचॉफचं व्होल्टेज लॉ. अप्लाय
अप्लाई केवीएल किरचॉफ वोल्टेज लॉ टू दी लूप, कौन सा लूप है, ए बी सी एफ ए करा अप्लाई, ठीक है, इधर बघा डायरेक्शन प्लस प्लस ई वन पुढे इथं काय नाही, ओके इथं याचा डायरेक्शन सेम आहे, म्हणून मायनस आय टू आर टू पुढे आता या दोन डायरेक्शन सेम आहे, आय थ्री आर थ्री मायनस आय थ्री आर थ्री विल बी इक्वल टू झिरो. सो नाउ पुट द व्हॅल्यूज, ई वन आहे फाईव्ह मायनस आय टू नाही माहीत, आर टू किती आहे थ्री मायनस आय थ्री व्हॉट इज आर थ्री इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जर कॅल्क्युलेशन केले तर आपलं असं उत्तर येईल फाईव्ह मायनस थ्री आय टू मायनस फोर आय थ्री विल बी इक्वल टू झिरो, ठीक आहे. आता आपण याला इकडे शिफ्ट करून घेऊ म्हणजे आपल्याला काय भेटेल मायनस थ्री आय टू मायनस फोर आय थ्री विल बी इक्वल टू मायनस फाईव्ह, मायनस मायनस कट करून टाकतो, थ्री आय टू प्लस फोर आय थ्री इज इक्वल टू फाईव्ह, से दिस इज इक्वेशन नंबर टू, हे आहे आपलं इक्वेशन नंबर टू. नाउ आता आय वन आय टू आय थ्री आय टू आणि आर आय थ्री, ठीक आहे. नाउ अप्लाय केव्हीएल, अप्लाय केव्हीएल टू कोणतं लूप आहे, टू लूप बघा लूप कोणता आहे, लूप आपण कोणता आपण एक ट्रेस करून घेऊ इथं, लूप समजा आपण असा ट्रेस केला, ठीक आहे. हा इथे लूपची डायरेक्शन, इथं लूप डायरेक्शन घेऊन घेऊ, इथं आपण लूप डायरेक्शन घेऊन घेऊ, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. आता लूप आपण असा ट्रेस केला म्हणजे लूप जंप कुठे झाला प्लस होती, प्लस ई टू, ओके प्लस ई टू, चला पुढं डायरेक्शन ऑफ करंट तिथून आय टू इकडे चाललाय आणि लूप असा आहे म्हणजे अपोजिट आहे म्हणजे प्लस प्लस आय टू आर टू पुढे या लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे मायनस आय वन रेजिस्टन्स कोणता आहे आर वन इज इक्वल टू झिरो, ठीक आहे ना. इथे करंट आणि लूपची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून आपण इथे प्लस घेतलंय, प्लस ई टू किती टेन आहे प्लस आय टू आय टू आर टू आर टू किती थ्री मायनस आय वन किती आहे चेकआउट आय वन आहे तसंच आर वन इज हाऊ मच फोर इज इक्वल टू किती झिरो, देअर फोर थ्री आय टू मायनस फोर आय वन इज इक्वल टू हे टेन इकडे येईल ना इज इक्वल टू मायनस टेन, ओके. तर या ठिकाणी आपल्याला कळलं की दिस इज अवर इक्वेशन नंबर, लेट अस से इक्वेशन नंबर थ्री. आता आपल्याला इक्वेशन नंबर थ्री आहे, इक्वेशन नंबर आपल्याकडे टू आहे, इक्वेशन नंबर आपल्याला कळते की आय वन प्लस आय टू इज इक्वल टू आय थ्री, अंडरस्टूड. तर या ठिकाणी आपण जर व्हॅल्यू पुट केल्या तर आपलं इक्वेशन काय भेटेल बघा, या ठिकाणी इथं आय थ्री आहे, मी काय करणार या ठिकाणी आय थ्री च्या ऐवजी आय वन आणि आय टू पुट करणार, ठीक आहे. तर याला इक्वेशन नंबर थ्री म्हणून आणि इक्वेशन नंबर थ्री एका साईडला ठेवा, इक्वेशन नंबर टू मध्ये, इक्वेशन नंबर टू मध्ये इन इक्वेशन टू, इन इक्वेशन टू पुट इक्वेशन वन काय होईल, पुट काय होती थ्री आय टू प्लस फोर आय थ्री च्या ऐवजी आय वन प्लस आय टू इज इक्वल टू फाईव्ह, मग आता थ्री आय टू प्लस फोर आय वन प्लस फोर आय टू इज इक्वल टू फाईव्ह, मग आता बघा फोर आय टू आणि थ्री आय टू
4i1 plus 4i2 and 3i2 7i2 is equal to 5. तर i1 आणि i2 च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आला आपल्याला इक्वेशन नंबर 4. समजलं सर्वांना? तर i1 आणि i2 च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला 4. ठीक आहे? ओके. पुढे सॉल्व करत असताना आता फक्त आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे आहे. ठीक आहे? बघा पुढे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 4i1 प्लस 7i2 इज इक्वल टू 5. इथे काय 3i2 minus 4i1 is equal to minus 10. मग आता फ्रॉम इक्वेशन 3 आपण 4i1 काढू. हा 4i1 आहे कशाच्यामध्ये पुट करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही सॉल्व करू शकता. फ्रॉम इक्वेशन 3 कॉमा 3i2 प्लस 10 इज इक्वल टू 4i1. सेम इज इक्वेशन नंबर 5. ओके. इक्वेशन 4 मध्ये काय आहे? 4i1 प्लस 7i2 इक्वल टू 5. या ठिकाणी 4i1 ची व्हॅल्यू काय आली? 3i2 प्लस 10. पुट 5 इन 4. 5 इन मध्ये इक्वेशन तुम्ही 4 मध्ये पुट करा. म्हणजे 4i1 च्या ऐवजी 4i1 च्या ऐवजी i ची व्हॅल्यू पुट करा. 4i1 च्या ऐवजी 3i2 प्लस 10. म्हणजे हा जो काय 4i1 आहे याच्या ऐवजी मी ही व्हॅल्यू पुट केली 3i2 प्लस 10 प्लस पुढे काय 7i2 इज इक्वल टू 5. नाउ डू द कॅल्क्युलेशन. 7 आणि 8 3 समजा 10. 10i2 इज इक्वल टू 5 मायनस 10. हे 10 इकडे गेलं. 10i2 इज इक्वल टू मायनस 5. ठीक आहे. नाउ i2 इज इक्वल टू मायनस 5/10. नाउ डू द कॅल्क्युलेशन. दिस रिप्रेझेंट्स i2 विल बी इक्वल टू माइनस 0.5. ओके. माइनस 0.5 बाय माइनस 0.5 एम्पियर द्याला आहे. तर त्यांनी आपल्याला i2 विचारलेलंच आहे. तर त्यांनी आपल्याला i2 काय विचारले? 3 एम्पियर मधून जाणार करंट. आणि आपण आता त्यांनी आपल्याला 4 एम्पियर मधून आता त्यांनी आपल्याला 4 ओम मधून जाणार करंट i3 विचारले. आता आपल्याला काय भेटले? i2 इज इक्वल टू व्हॅल्यू भेटलेली आहे. यासाठी आपल्याला आता i1 पण काढावं लागेल. मग i2 तर आहे आपल्याकडे म्हटले तर तुम्ही कुठेही व्हॅल्यू पुट करू शकता. समजा तुम्ही i2 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करा. पुट i2 इन इक्वेशन 4. पुट केल्यानंतर काय भेटेल? 4i1 प्लस 7i2 व्हॅल्यू मायनस 0.5 इज इक्वल टू 5. ओके. मायनस 0.5 आणि हे इज इक्वल टू तुमचं इक्वेशन काय आलं? 5. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की 4i1 मायनस 3.5 या दोघांचा गुणाकार बघा इज इक्वल टू 5. म्हणजेच 4i1 इज इक्वल टू 5 प्लस 3.5. म्हणजेच 4i1 इज इक्वल टू 8.5. म्हणजेच i1 इज इक्वल टू 8.5/4. म्हणजेच i1 इज इक्वल टू, नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. मायनस i1 इज इक्वल टू, नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. हिअर i1 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन केल्यावरती काय येणार आहे? i1 इज इक्वल टू, चेक इट आउट, कॅन्सल कॅन्सल, 2.2 कॅल्क्युलेशन. परत समजा 4, 5 आहे 1, परत एक शिल्लक राहिला 2.12 एम्पियर. हे आलं i1. पण त्यांनी आपल्याला i1 विचारलंच नाहीये, त्यांनी आपल्याला i3 विचारले. नाव पुट i1 and i2 in equation 1. Equation 1 मध्ये जर आपण पुट केलं तर काय भेटलं आपल्याला? i3 इज इक्वल टू i1 आहे 2.12 प्लस i2 आहे तुमच्याकडे मायनस 0.5 इज इक्वल टू.
Now solve this equation, tell you the answer. It is 1.62. ठीक है, इधर तो सर 5 येते, इधर जर आपण समजा 5 लिहिलं तो 1.62 5 एंपियर, तर हे तुमचं I3 चं उत्तर असेल. तर तुम्हाला हे लेक्चर समजलं असेलच. आजच्या आपण या पार्ट मध्ये किरचॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किरचॉफ्स सेकंड लॉ बघितलं आहे. पार्ट नंबर 2 मध्ये आपण किरचॉफ्स फर्स्ट लॉ बघितलेला आहे आणि आपल्याला हे माहित आहे की किरचॉफ्स फर्स्ट लॉ म्हणजे किरचॉफ्स करंट लॉ किंवा किरचॉफ्स जंक्शन लॉ. महत्त्वाचं सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवायचं, किरचॉफ्स फर्स्ट लॉ और किरचॉफ्स करंट लॉ और किरचॉफ्स जंक्शन लॉ इज रिलेटेड टू द कंजर्वेशन ऑफ अ चार्ज, फेयर एज किरचॉफ्स सेकंड लॉ और किरचॉफ्स व्होल्टेज लॉ और किरचॉफ्स लूप थेरम इज रिलेटेड टू द कंजर्वेशन ऑफ एनर्जी. हे आपण ऑलरेडी बघितलं पण आहे आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण MHT CET सारख्या परीक्षेमध्ये हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बऱ्याच वेळा विचारलेले आहेत आणि विचारूही शकतात. ठीक आहे, हे एक झालं. त्यानंतर आता थोड्या दिवसामध्ये आपण इयत्ता 10वीची सायन्स आणि मॅथमॅटिक्सची लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. ठीक आहे, जर तुमचे कोणी ओळखीचे वगैरे असतील, जर तुमचे छोटे बांधव असतील किंवा तुमच्या रिलेटिव्ह कोणी असतील तर त्यांना ही आपली जी काही लेक्चर सिरीज आहे ती लेक्चर सिरीज पाहायला सांगा. ओके, तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेलच, यामध्ये काही प्रकारची शंका नाहीये. तर मी तुम्हाला अजून 3 असाइनमेंट क्वेश्चन देणार आहे. ते 3 असाइनमेंट क्वेश्चन तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दिसतील, तुम्ही सर्वांनी ट्राय करायचं, चेक करायचं आन्सर काय येत आहे ते, आणि हे जे काय आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. आन्सर चुकीचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला कोणाला डाऊट असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती क्वेश्चन्स पाठवू शकता आणि त्याचा आन्सर मी तुम्हाला रिप्लाय करेन. ठीक आहे, जर तुम्हाला तसं नाही समजलं तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपण त्याच्यावर डिस्कशन करूया. ठीक आहे, धन्यवाद.